खासदार साहेब, तुम्हाला प्रश्न आहे माझा. तुमच्यावर कळंबमध्ये 2019 हल्ला झाला होता. तो नेमकं हल्ला कुणी केला होता, त्याच्या मागं कोण होतं नेमकं, काय ते समोर आलं नाही? नाही, त्याच्यात तो आरोपी अरेस्ट झाला होता. तो आरोपी मला वाटते बऱ्याच दिवस जेलमध्ये होता. आता मला त्या केसची सध्या परिस्थिती माहीत नाही, पण तो जेलमध्ये होता आणि त्यावेळेस ते निष्पन्न झाले. पण आता कसं आहे, त्याच्यावर नको आपण बोलायला. काही तो भाजपचाच कार्यकर्ता होता, तो भाजपचाच कार्यकर्ता होता. त्याच्या ह्याच्यावर जे होतं स्टेटस वगैरे सगळं, ते सगळं भारतीय जनता पार्टीचं होतं. काही पदाधिकारी पण होता तो, पण मुळात तो स्वतःच सायको असल्यासारखा होता. आणि त्याच्या डोक्यात की आता मोदीचं सगळं आपल्याला करायचं आहे, मग हे म्हणजे अशा वेगळ्याच विचारानं त्याने केलेला प्रकार सगळा. आता शिवसेना कोणाची, हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे पण आहे सध्या. तर समजा भविष्यात शिवसेना ही शिंदे गटाची आली, जर शिवसेना त्यांच्याकडे गेली आणि अशा काळामध्ये तुमच्या म्हणजे आपात्रतेची कारवाई तुमच्यावर पण होऊ शकते, आमदारावर पण होऊ शकते, नाही खासदारावर, कारण तुमचं संख्याबळ कमी आहे. अशा वेळेस तुमची काय रणनीती ठरलेली, काय त्याच्यावर विचारमंथन झालेले? शिवसेना कुणाची हा प्रश्न, तसं तर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आहे, हा प्रश्न यायलाच नको आहे. पण दुर्दैवानं भाजपमुळे हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यांनी जरी निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला, आता आपण बघितलं की कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, प्रतिनिधी सभा कुणासोबत आहेत, प्राथमिक सदस्य कुणासोबत सगळ्यात जास्त आहेत, हे ॲफिडेविट जी गेलेले आहेत ह्यात निवडणूक आयोगापुढं. त्यामुळे शिवसेनेचा निकाल हा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना, म्हणजे खरी शिवसेना कोणाची आहे त्यांच्या बाजूनच, आणि उद्धवजींना वारसदार किंवा शिवसेनेची धुरा ही बाळासाहेबांनी स्वतः हायत असताना दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची हा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि जरी दुर्दैवानं, म्हणजे आता देशात जे चाललं आहे ह्या दुर्दैवानं, आपल्या लोकशाहीचं दुर्दैव म्हणून जर समजा निकाल विरोधात गेला आणि त्या उपरही आमच्यावर आपात्रतेची कारवाई झाली, तरी आम्हाला त्याचं दुःख वाटणार नाही. आम्ही आमच्या मनाला माहीत आहे, जनतेला माहीत आहे की शिवसेना खरी कोणाची आहे, आणि आम्ही खऱ्या माणसासोबत आहेत, उद्धवजीसोबत आहेत, त्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटणार नाही. एक सांगू का मी त्याच्यात, तुम्ही म्हणलं का शिवसेना कुणाची, इंदिरा गांधीचं निवडणूक आठवते का तुम्हाला, गायवासूर घेऊन उभारली होती बघा, त्यावेळेस पक्षातनंच बेदखल केलं होतं इंदिरा गांधींना, काय झालं तर नाही, पण त्यावेळेस आपल्या आता जेवढी माध्यमं उपलब्ध आहेत प्रचाराची, चिन्ह कळायची, तेवढी होती का त्यावेळेस? आता तुम्ही एका सेकंदात सगळ्याला चिन्ह पोचू शकताय, त्यावेळेस होता का तो काळ? म्हणजे रेडिओवर बातमी दिली तर लोकांना माहीत व्हायचं की बाबा हे चिन्ह अमुख आहे म्हणून. तशा परिस्थितीत इंदिरा गांधी थंपिंग मेजॉरिटीनं आल्या होत्या. कसं आहे, लोकांना ह्या पद्धतीचं राजकारण कधीच आवडत नसतं. एक सांगतो तुम्हाला की बाबा एखाद्याचं चाललं आहे, लोकशाहीनं आलेलं सरकार आहे, आणि तुम्ही ते तुमच्या सगळ्या ताकदीचा वापर करून, केंद्राच्या, तुमच्या ईडीच्या, सीबीआयच्या सगळ्याचा ताकदीचा वापर करून, बळाचा वापर करून माणसं फोडायची आणि मग तुमचं सरकार स्थापन करायचं, ही जी झालेलं आहे ते सामान्य लोकांना आवडत नसतं. आणि सामान्य लोक त्याचा विचार बिलकुल करतात आणि उत्तरही देतात. चिन्हाच्या बाबतीत आपण जर विचार केला, ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा विकास सोसायटीची निवडणूक असेल, लोक शोधून शोधून मत करतात. अशिक्षित मतदार असतो, ते चिन्ह एवढी माहितीच नसतात, त्या फक्त निवडणुकीपुरते आलेले असतात. सत्रा चिन्ह असतील, ती हुडकी ती बारकाईनं क्रॉसिंग एखादा माणूस पाडायचा म्हणजे हुडकून पाडतात. त्यामुळे चिन्ह पोचणं किंवा लोकांना सगळं कळतं. त्यामुळे कुणाला काय दिलं, पक्षाचं नाव दिलं, चिन्ह दिलं, तर लोकांनी ठरवलंय काय करायचं ते लोक करणार बरोबर. खासदार साहेबमध्ये फक्त ते खपटाच्या अर्जायची वाट बघायलेत लोक. तुम्ही म्हटले की एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेमध्ये बंडखोरी होणार आहे अशी एक दीड वर्षापासून चर्चा होती आणि ह्या सरकारला एक 6 महिने, म्हणजे कारण साधारण 6 महिन्यापूर्वी अशी चर्चा होती. ही गोष्ट उद्धव ठाकरेंना माहिती नव्हती का, किंवा तुम्ही ती गोष्ट त्यांना सांगितली नव्हती का, अशा प्रकारची काहीतरी घटना घडत आहे मागे? आणि तुम्ही ते आदित्य साहेबांनी पण त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की उद्धवजींना माहिती होती, उद्धवजींनी त्यांना 1 महिन्यापूर्वी बोलून घेऊन सांगितलं पण होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणून. तुम्ही आदित्य साहेबांच्या इंटरव्ह्यूमधूनच मी ऐकलेलं आहे, त्यामुळे त्यांना कल्पना असेल. पण त्या जसं आम्हाला वाटलं नव्हतं असं होईल, एवढं चर्चा होती, पण एवढं टोकाचं होईल किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात फूट होईल हे कुणालाच वाटलं नव्हतं. म्हणजे उद्धव साहेबांना पण वाटलं नव्हतं की आपल्या एवढी जवळची माणसं अशी करतील, हे विश्वास बसण्यासारखंच नव्हतं, त्यामुळं त्यांना वाटलं नव्हतं. चर्चा होती फक्त.